फुलंब्री शहरातील अनेक भागांमध्ये खाणीचं साम्राज्य पसरलंय आहे पावसाळा सुरू झालाय त्यामुळे रोगराई पसरू शकते असं मत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं असून नगर पंचायत कार्यालयामध्ये याबाबत निवेदन देखील देण्यात आलंय गेल्या काही महिन्यांमध्ये फुलंब्री शहरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळे फुलंब्री नगर पंचायत प्रशासनाने पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे योग्य ती स्वच्छता मोहिमांनी फवारणी तातडीने सुरू करावी तहसील कार्यालय झोपडपट्टी मदीना कॉलनी विवेकानंद नगर छत्रपती नगर सलीम कॉलनी गिरजानगर साई मंदिर परिसर शिवम कॉलनी खुलदाबाद रोड घाटी रुग्णालय परिसर तसेच फुलंब्री शहरामध्ये फवारणी करावी नागरिकांनाही आपले घर आणि परिसरामध्ये दासांची उत्पत्ती होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी असं आवाहन देखील करण्यात आलं अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला